एखाद्याला मुलगी नसू द्या माई बाप. माणूस मेला ना तर तिची मौत सुद्धा साजरी होत नाही गड्या. रडायला सुद्धा लेखच लागते रे, रडायला सुद्धा लेख लागते माई बाप. लेकीच्या अंतकरणात जे प्रेम असतं माई बाप, काय देवाने बनवली असेल जोडी माई बाप, बाप आणि लेकीची. जगात आपल्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारा बाप आहे माई बाप, आईपेक्षा सुद्धा. मी सांगेल तुम्हाला, आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारा बाप आहे. आणि तुमच्यावर जर सर्वाधिक या जगात प्रेम करत असेल ना, तिथून तुमची लेख असते गड्या, लेख असते. आपला बाप गेला समजायचं आपलं माहेर संपलं. आणि जरी माहेरी गेलात ना तुम्ही, तर बापाने ज्या पद्धतीने लाड केली ना, ती लाड आता राहिली नाही गड्या. आपला बाप गेला जगातलं आपलं माहेर संपलं. लहान असते बिचारी, हे माझं आहे ते माझं आहे, ते माझं आहे ते माझं आहे. बाई, आमच्या बाबांनी आमच्यासाठी मोठा बंगला बांधला, आमच्या बाबांनी ना आमच्यासाठी मोठा LCD लावला घरामध्ये. ओट्यावर जर कोणी बसलं लहान असेल ना, ते हे ओट्यावर बसू नका आमच्या. बघा ना, आमच्या बाबांनी आमच्यासाठी 4-व्हीलर कार घेतली. अरे गावात कुणाकडे नाही, आमच्या बाबांनी आमच्यासाठी कार घेतली. लहान असते माई बाप, कळत नाही ना, हा बंगला माझा आहे, ही गाडी माझी आहे. प्रत्येक गोष्ट बोर्ड दाखवते, माझी माझी म्हणते ती. पण कुठपर्यंत, जोपर्यंत तिला कळत नाही ना, हे घर सोडून मला अशा घरी जायचंय ज्या घरचा अजून ओला उंबरटा सुद्धा मी ओलांडला नाही, हे माझं नाही ज्याला मी माझं म्हणते. हे सगळं सोडून मला अशा ठिकाणी जायचंय ज्या घरच्या लोकांचे स्वभाव मला माहिती नाही. लहान असते रे माझ्या दादांना, प्रत्येक गोष्ट हे माझं ते माझं ते माझं, प्रत्येक गोष्ट म्हणत राहते माझी माझी. बापाचं लेकीवरती, लेकीचं बापावरती किती प्रेम असतं माई बाप. अरे कोण म्हणतो की बाप कठोर असतो, तो कठोर असतो म्हणून तर तो काही बोलत नसतो गडे. माणूस किती कठोर असू द्या, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये 4 वेळा रडतो. माणूस सगळ्यात पहिल्यांदा रडतो ज्यावेळी त्याच्या एकुलत्या का पोरीचं लग्न जमतं त्या दिवशी. दुसऱ्यांदा बाप रडतो, ती पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते त्या दिवशी. तिसऱ्यांदा आमचा बाप रडतो, ती पोरगी आईन तारुण्यामध्ये विधवा होते अथवा टाकून दिली जाते त्या दिवशी. आणि चौथ्यांदा आमचा बाप रडतो, ज्या पोरांसाठी मी कोट्यावधीची स्टेट कमवली ती मुलं ज्यावेळी बापाला आरे कारेची भाषा करतात ना त्या दिवशी. काही या पलीकडे त्या बापाचं विलक्षण जीवन सांगितलं. आमच्या गाडीचे ड्रायव्हर होते ना गाडीवरचे, एके ठिकाणी आम्ही दर्शन करण्यासाठी उतरलो. थोडा गेंद द्यायला, गेंद गेंद गेंद. आम्ही दर्शन करण्यासाठी उतरलो आणि त्या ड्रायव्हरने 2 टिकल्याची पाकिटं घेतली आणि 2 रबराची पाकिटं घेतली. गाडीत बसत असताना मी हसून विचारलं, भाऊ तुम्ही वहिनीसाठी घेतलेत काही टेकलीचे पाकिट आणि रबराचे पाकिट? त्यांनी सांगितलं, नाही हो ताई. ताई कीर्तन करून तुमच्यासोबत घरी गेलो की 10-15 दिवसांनी मी घरी गेलेलो असतो ताई. त्यावेळी माझी 5 वर्षाची कन्या माझ्याकडे धावत येते, हो बाबा काय आणलं हो माझ्यासाठी तुम्ही बाबा. ताई माझी कन्या 5 वर्षाची झाली हो ताई. या 5 वर्षामध्ये ताई शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या बायकोसाठी एकही वस्तू आणली नाही गड्या. पण घरी जाताना असा एकही दिवस नसतो की माझ्या लेकीसाठी मी काही नेत नाही. 3 वर्षाची कन्या आम्ही, पण ज्यावेळी घरी जातो ना 8-10 दिवसांनी घरी जातो. आता एक क्षणही राहू शकत नाही, पण नाईलाज असतो की 8-10 दिवसांनी घरी जाणं होत. ज्यावेळी आम्ही घरी जातो ना माई बाप, छोटीशी 3 वर्षाची काय अक्कल असते हो 3 वर्षाच्या लेकराला.
पण त्याला जी अक्कल असते ती आपल्याला सुद्धा नसते माई बाप. ज्यावेळी घरी जातो ना माई बाप, ती लेकरू असं येतं आणि बिलकत दोघांना, आई बाबा तुम्ही आला. कधी विचारते आई तू पुन्हा तर नाही ना जाणार ग मला सोडून. पळत जाते माई बाप, एका ग्लास मध्ये पाणी घेऊन येते, येताना अर्ध पाणी खाली सांडत. पण ज्यावेळी ते दोन चार घोटी वडिलांच्या हातात देते ना माई बाप, आणि ज्यावेळी बापाच्या मुखामध्ये ते दोन तीन घोट पाणी जाताना, हजारो किलोमीटरचा प्रवास नाहीस होतो गडे, हजारो किलोमीटरचा प्रवास नाहीस होतो. का मध्ये देवाने एवढं मुलीमध्ये प्रेम घातलं, का नाही मुलामध्ये एवढं प्रेम घातलं त्याने. ज्यावेळी चिमुकले चिमुकले हात, वडिलांचे पाय धावायला लागतात ना माई बाप, हजारो किलोमीटरचा प्रवासाचा क्षीण भाग अलकवतो गडे. ज्यावेळी लेकीचे पाय त्या बापाच्या हाताला लागतात, ज्यावेळी तिच्या आजचं गोडभर पाणी मुखात जात, ज्यावेळी ती एवढीशी कन्या छातीला धरून बिलकते ना, जगातलं कोणतंच सुख आणि जगातलं कोणतंच औषध त्या थकव्याला काम करत नाही माई बाप. पण छोटीशी कन्या जर घरी असेल माणसाची, ती जेवढं प्रेम करते ना आपल्या चिमुकल्या चिमुकल्या हाताने माई बाप, एखादा डॉक्टर सुद्धा तेवढा आराम देऊ शकत नाही माई बाप. काय प्रेम भरलंय त्या लेकीमध्ये देवाने. अरे आपल्या बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाची इज्जत जी शाबूत ठेवते ना ती पोरगी असते, पोरगी असते ती माई बाप. घरी जर पाहुणे आले ना, तुम्ही पप्प्याला सांगा दूध आणायचं. पप्पे गिल्लासात पैसे घाली तो, पाहुण्याच्या तोंडावर गिल्लास वाजी तू. पाहो पाहुणे बुवा, तुम्ही आमच्या घरी आले पण आमच्या बापाच्या घरी तुम्हाला चहा करण्यासाठी दूध सुद्धा नाही. हो पाहुणे बुवा, ही माझ्या बापाची इज्जत, जसा जातो तसा गिल्ला श्रीकामा घरी घेऊन येतो, दूधच भेटत नाही याला. हेच काम तुम्ही तुमच्या दीदीला सांगा माई बाप. एका हातामध्ये घट्ट पैसे पकडते, एका हातामध्ये प्याला पकडते, ओढणी खाली झाकून नेते ग्लास आणि पैसे, त्या पाहुण्याच्या समोर जाते पण पत्ता लागू देत नाही पाहुण्याला पोरगी कशासाठी चालली. समोर जाते आणि समोर दूध घेऊन येते गड्या, ती पोरगी असते. अरे तोंडावरच काय, माघारी सुद्धा बापाची इज्जत साबूत ठेवणारी पोरगी असते. आपल्या एखाद्या चुकीच्या कृत्यामुळे आपल्या बापाला चार लोकांमध्ये मानता खाली नाही ना घालावी लागणार. प्रत्येक पदोपदी बापाचा विचार करणारी मुलगी असते रे माझ्या दादांना. माझी विनंती असेल माझ्या दादांनो, मुलगी होणं हे भाग्याचं लक्षण असतं गड्या. मुली भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात. ज्यावेळी दशरथ महाराज मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने जनक महाराजांच्या मिथिले जातात ना, त्यावेळी दशरथ महाराज जनकाच्या दारात पदर पसरून भीक मागतात. जनकजी मी आपके द्वार का भिकारी हूं, तुमच्या दारातून मी चार चार मुली नेण्यासाठी आलोय. मुलीचा बाप दाता असतो आणि पोरांचा बाप त्या मुलीच्या बापात दान स्वीकारणारा दारामध्ये भिकारी असतो गड्या. मुली भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात. नकारे दुःश्वास करू रे माझ्या दादांना त्या मुलीचा. पहिली बेटी धानाची पेटी असते. मुलगी जरी लोकांच्या घरी जाते माई बाप, पण मुलगी असा दीपक आहे गड्या, जो माहेरी प्रकाश देतो आणि सासरी प्रकाश देतो. स्त्री ही एका दिव्यासारखी असते माई बाप, जी स्वतःसाठी जळत असते. आज काय दिलंय समाजाने तो भाग वेगळा असेल तिला माई बाप, पण मुलगी भाग्यवानाच्या घरी जन्म घेते. नकारे दुःश्वास करू तिचा. कोणत्याही बापाने मुलीचा वेर करायचा नसतो, कोणाही भावाने आपल्या बहिणीचा वेर करायचा नसतो. मुलीचं माहेरावरती खूप प्रेम असतं माई बाप. सामान्य बाईचं जर एवढं प्रेम असेल, माझ्या सती मातेचं,